नेत पाया पण माझ्या कधी पाया नाही पडायला भेटलास. हा शाबास झाला माझा भाऊस. आमची पहिली फेरी आहे घोसाळ्याला लॉकडाऊन नंतर रक्षाबंधनला. तर अगोदर जायचं लॉकडाऊनच्या अगोदर 2-3 वेळा, पण ही आमची पहिली फेरी होती. आणि मस्त आम्ही मिठाई वगैरे घेतले. माझी ताई आहे, ओळखत असेल तुम्ही हिला. तर आम्ही हे श्रीनगरवरून तिकीट काढले. तर प्रत्येक तुम्ही तिकीट काउंटरवर जाऊन चौकशी नक्की करा. तर आमचं श्रीनगर ते सावंतवाडीपर्यंतही तिकीट भेटते. तर आम्ही रोहापर्यंत काढली एक्सप्रेस. तर आताही आंबे वगैरे काय विकायला, चने वगैरे काय विकायला आले, चॉकलेट्स वगैरे. आणि आता हे मी सुट्टी बेल घेतली मी हे 20 रुपयाला. आंब्याची खैरी खैरी बेल असते, आंब्याची बेल असते, बेलपुरी असते, आणि चायनीजवाले चायनीज बेल पण भेटते इथं 20 रुपयाला. समोसे भेटते 20 रुपयाला. भरपूर असे फेरीवाले जाते येते असतात. तर ते जातो तर हीच मज्जा असते आपली. की आता हे बघा सुट्टी बेल बनवायला आले. तर मी एकदाच घेतले आणि चायनीज बेलवाला एक गेला पण नाही घेतले मी. आणि मेन बात तर आता जास्त काय प्रवासाचा व्हिडिओ तर बनवता आला नाही, कारण की माझा विंडो सीट ना मिळली. मी आता आतमधलं एवढं काही दाखवू शकतो आता. बसायला पण ते नशिबात नसते. तर मी खूप वैचार असा आता रहा स्टेशनला आलं दिवस सावंतवाडी एक्सप्रेसने. त्यासोबत आहे बघते बाकी सगळे. तुम्हाला एक माहिती असते महापूर आलेला 24 जुलैला का काय कोणती तारीख मला माहिती नाही. आणि आता इथं कपडे धुवायला पण आहेत लोक. कुंडलिकन नदी आहे आणि हा व्हिडिओ शूट करते आता 19 ऑगस्टला. हे शूटिंग झालं आहे आणि बस मस्त असं मस्त ब्रिज चालत आहे खालच्या ब्रिजवर जुनापूर. आणि इथं मस्त असं कपडे धुवायला आले तिथं. एवढं पाणी कमी झालं आहे आणि चाललं त्या रक्षाबंधनला घोसाळायला. माझं नक्की नव्हता, पण ट्रेनला गर्दी असल्यामुळे मला यावं लागलं मुलीसोबत. नाही तर 9 ट्रेनला एकटी गेली असते मम्मी. तर बघूया ह्या व्हिडिओमध्ये काय खास भेटणार. तर ट्रेनचं मला जास्त कमी व्हिडिओ बनवता नाही आला. आता येताना बघू काय सेपरेट येईल काय बनवता. तर बघूया पुढच्या प्रवासासाठी. तर फायनली मित्रांनो आता हे मिठाई वगैरे घेतोय आम्ही. भरपूर अशा प्रकारे मिठाईचे. तर आता ही समोर बस जाते ती रोहा महाड रोहा आगाऱ्याची बस आहे. आणि माझी मम्मी आता बघते तर पुढे काय घ्यायचं आहे ते. आणि ही लागली ती रोहा. तुझं काय माहिती कुठली बस लागली? रोहा बस डेपो आहे. आणि आता मी भाऊजींच्या गाडीवर बसले. आणि ही आहे हनुमानची टेकडी वरती चढताना. तिथं गाडी चढवणं तर खूप मुश्किल. जे कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी तर खूप टफ आहे इथं ड्रायव्हिंग करणं. बाईक वगैरे अशी खूप अशी वरती अशी चढण आहे. आता कॅमेऱ्यात तर व्यवस्थित दाखवता आला नाही, पण आत्ता जाईल. आता हे निसर्गाचा आनंद घ्या समोरचा. आणि असे छोटे रस्ते असतात, जागेवर असे टर्न असतात. आणि आता आले घोसाळ्याला. तर मामाच्या घराचा समोरचा हे परिसर आणि भवानीचं मंदिर. मंदिर आहे भवानीचा आणि माझे मामा. तर व्हिडिओमध्ये पण बघितला असतात खूप इमोशनल. तर आता मम्मीने राखी बांधायला घेतली. आता नक्की पुढचा होता बांधून ठेव म्हणजे तिथं छोटी बहीण. आज छोटी आली सर्वात छोटी बहीण. आलं मी छोटी सरप्राईज द्यायला. Thank you.
माझे मोठे मामा सांगा. दोन का तीन नंबर वाल्या मामांचं आता राखी बांधायचं बाकी आहे. बघितलं तुम्ही आता कशा बघताय गाव तर बघितलं असतं. मामाला तर मी खूप मिस केलं. मम्मी पण खूप रडले सीता मामासाठी. ही माझी ताई आहे. भरपूर रडलेली बहीण. आता बघूया मामा पण कुठे बाहेर गेले शेतावर. ते येतात थोडाच वेळ. त्यांचाही राखी बांधायचं आणि समोर बघ गाव. हे तीन नंबर मामा आहेत आमचे. कद इकडे बघा तू फोटो काढतोय. व्हिडिओ काय ग भैया. व्हिडिओ जबरदस्त होणार आहे. बघायला किती भारी वाटत. शीतल मामाचा व्हिडिओ बघितला का? व्हिडिओ काढला ना ग. म्हणजे बघून एवढं छान वाटलं ना. म्हणजे अशी आठवण राहते. शीतलम दादाचे यांनी व्हिडिओ काढले ते आठवण राहते ना अशी. म्हणजे रजिताई बघितलं तू मा हा ताई रजिताई बघितलंय मामाचा व्हिडिओ दाखवत. खातात नाही लाडू. कसं खातात नाही ते. आदेश का आदेश आज नाही बसायचं. आज बहिणीचा मान आहे. आला चल बस भर होत. मोठा आपण नाही वाटत. मस्त तिला दम लागलाय. ते फोटो काढते ना. फोटो काढते राखी राखी तुला आज पिंकी काल राखी ठेवून गेले. पिंकी आलेली तू खामाला नको बोलू. माझा उपवास आहे. पुढे होणार जाणशी. तू का वागतस. मग फोटो यायला पाहिजे ना दोघांचा. हा कला माझ्या इथं. मी बसत नाही. तू असाच लाव. बसून लाव. तो ओला गेलाय तो लाव. त्याचे तांदूळ लागतात. हा माझ्या ह्या टिकेव नको लाव. ती लाव. प्रगती झाली. चल उठ. आरतीत पैसे कोण टाकणार. पाया पण माझ्या कधी पाया नाही पडायला भेटलास.
शाबास भाऊस आवती मोकळी ना ठेवायची माहिती तस ना हो एफर्ट को अरे विकला की दी बात है केले मी फोटो नाही काढले फोटो एक काढतो तिला लाव धरून ठेवायला सांगतो राखी मग इथं आम्ही पाडबीट मांडलाय तुम्ही खुर्च्यात न बसून राख्या बांधतो ना हा म्हणून पाठव इथं आमची तयारी आहे सगळी भिजत जायचं मी पावसात अशी ताई गेली इथं ताई चालली आणि पाऊस पडतो इथं